सुलभ प्रजनन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे कित्येक फायदे सांगता येतील. जनावरांची प्रजनन क्षमता चांगली असल्यास जनावर विल्यानंतर पहिल्या महिन्यापासून पाचव्या महिन्यापर्यंत प्रत्येक वेतात दूध उत्पादन वाढत जाण्यास मदत होते. आता समजा आपल्याकडच्या गाईचं उत्पादनक्षम आयुष्य आणि प्रजननक्षम आयुष्य हे साधारण 10 वर्ष इतकं आहे. कालवड पहिल्यांदा 1 वर्षात माझावर आली तर उरलेल्या 9 वर्षात किती वेत देते हे पाहिलं पाहिजे. गाईत 9 महिने 9 दिवस आणि म्हशीत 10 महिने 10 दिवस इतका गाभण काळ असतो. वर्षाला 1 वेत दिल्यास पशुपालक जास्तीत जास्त 9 वेत घेऊ शकतात. तसंच गाईमध्ये 12 महिन्याला आणि म्हशीमध्ये 15 महिन्याला 1 वासरू दिलं पाहिजे. त्यामुळे पशुपालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गाई म्हशीचं जास्तीत जास्त पैदाक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात असलं पाहिजे. आपण रोज शेती माती आणि बाजाराच्या बातम्या देतच असतो. त्याचबरोबर आपल्या लाडक्या जनावरांच्या निगेसाठी असे विषय ऐकायला आवडतील का कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही कळवा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. तोवर जनावर आणि गोठ्याशी संबंधित अशाच रंजक माहिती पाहण्यासाठी फॉलो करा Agrowon डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर.